नागपूरमध्ये एकाकी आयुष्य जगणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फ्रँकलिन डॅनियल असं पतीचं तर स्टेला डॅनियल असं या पत्नीचं नाव आहे. स्टेला या निवृत्त डॉक्टर होत्या तर डॅनियल दाम्पत्याला दोन मुली आहेत आणि दोन्ही मुली विवाहित असून त्यापैकी एक विदेशात आहे तर एक नागपूरमध्ये राहते. आमच्या जिन्यावरचे सगळे सहकार्य आमचे हरडे भाऊ वगैरे सगळेजण आम्ही मिळून त्यांना दरवाजा वगैरे त्यांना तोडून बघितला तर ती आजी जी आहे ती पडलेली होती बेडवर. एक हात असा होता आणि पूर्ण पडलेली आणि बावाजी जे आहे दुसऱ्या बेडवर पडलेले होते. नाईट पॅन्ट होता त्यांचावाला आणि टी शर्ट घालून व्हाईट. अपूर्व जेवण आणि त्यांचं टॅबलेट दवाई हे सर्व त्यांचं सुरू होतं. ते त्याच्यामुळे होऊ शकते. आता तर बाकी पोस्ट मॅडम झाल्यावर त्यांचं काय झालेलं आहे तर ते आम्हाला माहिती नाही. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे नागपूरमधले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या बरोबर आहेत. जितेंद्र, खरं तर अत्यंत धक्कादायक बातमी आहे. एकाकी हे वृद्ध जोडपं होतं आणि दोघांचा मृत्यू झालेला आहे. कारण नेमकं काही कळलंय का? त्यांच्या शेजाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्यात, मात्र पोलिसांचा काय नेमका कयास आहे, त्यांच्या नातेवाईकांची काही प्रतिक्रिया मिळाली आहे का? अनुपमा, अत्यंत दुर्दैवी आणि तेवढीच दुःखद अशीच ही घटना म्हणावी लागेल, कारण अशा घटना अनेकदा समोर आलेल्या आहेत, यापूर्वी देखील समोर आलेल्या आहेत आणि पुन्हा एक अशीच घटना नागपुरात उघडकीस आलेली आहे. 3 दिवस मृतदेह हा आहे, जो वृद्ध पत्नीचा मृतदेह आहे तो फ्लॅटमध्ये पडून होता. वृद्ध दाम्पत्य आहे ते पत्नी मृतावस्थेत असूनही पती काही करू शकत नव्हते. दोघेही वृद्धापकाळामुळे आणि आजारपणही होतं त्यांना, त्यामुळे ते सहसा बाहेरही यायचे नाही. मात्र आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार पोलिसांनी तर सध्या अकस्मात मृत्यूचा नोंद केलेली आहे, अकस्मात मृत्यूची. मात्र याबाबत जे आहे ते शिवाय त्यांचे जे नातेवाईक आहेत, त्यांची जी मुलगी आहे जी नागपुरात मुलगी राहते, ते देखील समोर आलेली नाही आहे. ती प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करते आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना वारंवार होणे हा वृद्धांचे जे एकाकी जीवन जगणारे खास करून जे असतात वृद्ध, त्यांच्या आयुष्यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करतो आहे. त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल, त्यांच्या भावनिक ज्या गरजा आहेत त्या कशा पूर्ण करता येईल, हा एक महत्त्वाचा इथे प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण अशा घटना वारंवार येतात, मात्र त्यावर उपाययोजना काहीही करण्यात येत नाही. सामाजिक भान जपत अनेक समाजातील व्यक्ती अशा व्यक्तींसाठी कामं करत असतात, मात्र त्याचबरोबर शेजाऱ्यांचं देखील एक महत्त्वपूर्ण अशी भूमिका या अशा घटनेत महत्त्वपूर्ण असते. मात्र जर वृद्ध दंपत्ती हे जे डॅनियल जे दंपत्ती होते ते कुणाशीही सहसा बोलत नसल्याची शेजाऱ्यांची माहिती आहे, त्यामुळे भलेही ते बोलत नसले तरी शेजाऱ्यांनी वारंवार जेव्हा चौकशी केली तेव्हा हे प्रकरण समोर आलेलं आहे. रुग्णालयात उपचार घेताना पती जे आहेत फ्रँकलिन त्यांचा मृत्यू झाला. मात्र अशा घटना वारंवार घडू नये यासाठी काहीतरी समाज, सरकार आणि शिवाय आपण सर्व असं मिळून काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. सगळ्यांचीच एक प्रकारे जबाबदारी आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी नागपूरमधून.